पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुंबई येथील प्रभादेवी भागात शिवसैनिकांची गुंडागर्दी पाहायला मिळाली असून विशाल पांडे या तरुणाच्या स्टॉलची तोडफोड करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. प्रभादेवीतील उर्वशी बिल्डिंग मध्ये पांडे कुटुंबीय राहत होते. घरामध्ये विशाल पांडे हा आई आणि 3 भावंडासह राहतो. आई कायम आजारी असते. घराला हातभार लावावा म्हणून विशालने सिद्धिविनायक मंदिराच्या मागे फ्रँकीचा स्टॉल लावला होता. पण दुसऱ्याच दिवशी काही शिवसैनिकांनी विशालला स्टॉल का लावला असा जाब विचारण्यास सुरुवात केली आणि त्याच्या स्टॉलची तोडफोड केली. स्टॉलची तोडफोड केल्यानंतर शिवसैनिकांनी विशालला बांबूच्या काठीने मारहाण करत तो राहत असलेल्या बिल्डिंगपर्यंत आणलं. जे लोक विशालला वाचवायला पुढे आले त्यांनाही शिवसैनिक मारहाण करत होते. निखिल पांडे हा विशालचा भाऊ त्याला वाचवायला पुढे आला तर त्यालाही जबर मारहाण करण्यात आली. सध्या दादर पोलीस ठाण्यात गुंडगिरी करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत चनकापूर येथे एका कुख्यात गुंडांची मंदिराच्या आवारातच हत्या करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील चनकापूरमधील प्रसिद्ध हनुमान मंदिर व शनी मंदिराच्या आवारात पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. कुख्यात गुंड अशोक उर्फ गदा पासवानला परिसरातील इतर 3 गुन्हेगारांनी अत्यंत निर्घुणपणे मारले. हत्येनंतर त्याचे शिर छाटून घटनास्थळापासून 1/2 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या मंदिराजवळ फेकून दिले. पहाटे परिसरातील लोक जागे झाले तेव्हा या चिकन रोडला लागून परिसरातील कुख्यात गुंड अशोक पासवानचे धड रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. मात्र या मृतदेहाचे शिर त्या ठिकाणी नव्हते. कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या शिराचा शोध घेतला. त्यांच्या गावातला गदा उर्फ अशोक पासवान याची हत्या झालेली आहे. त्याचं मुंडकं मी पाहिलेलं आहे आणि ज्यांनी मुंडकं दाखवलं ते होते त्या गावचे आरोपी. त्यांचे नाव आहेत सूरज उर्फ बारीक वरणकर, आशिष उर्फ गुल्लू वर्मा आणि दुसरं आहे रोहित सूर्यवंशी. हे सगळे एकाच गावातले आहेत. ते चौघेही अट्टल गुन्हेगार आहेत. कोणी घरकुडीमध्ये लिप्त आहेत, कोणी जबलपुरीमध्ये लिप्त आहेत. भारतीय कायद्या त्यांनी गुन्हे केलेले आहेत आणि हे चौघेही चांगले मित्र आहेत. रात्री त्या जमावाने बारशाचा कार्यक्रम होता आणि ते हे चौघे तिथे हजर होते कार्यक्रमामध्ये. नंतर त्याच्यात आपशी रंजीशवरून काही भांडणं झाली असली पाहिजे आणि त्या भांडणातून तुम्ही हत्या झाली असली पाहिजे असं आमचं प्राथमिक मत आहे. BSF जवान सुनील धोपे यांचा मेघालय राज्यातील शिलाँग येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्या या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी धोपे कुटुंबियांना दिले. वाशिम कारंजा येथील BSF जवान सुनील धोपे त्यांचा शिलाँग येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. मेघालयाच्या शिलाँगमध्ये सुनील धोपे तैनात होते. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप धोपे कुटुंबियांनी राज ठाकरे समोर केला. या प्रकरणाचा ठोस पाठपुरावा करणार असल्याचे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. नाशिक शहरातील भाजी बाजारात एका गाडी लावण्याच्या वादावरून गाडीवाल्याची हत्या करण्यात आली असून वीर सावरकर उड्डाणपुलाखाली भाजी बाजारात ही घटना घडली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून नरसिंग शिंदे व त्यांचा मुलगा मारुती वीर सावरकर उड्डाणपुलाखाली उसळ विक्रीची गाडी लावतात. या ठिकाणी दीपक पडाळे याने गाडी लावली असता शिंदे व पडाळे यांच्यात वाद झाला. परिसरातील भाजीवाल्यांनी हा वाद मिटवला. मात्र पडाळे बदला घेण्याच्या हेतूने काही मित्रांना घेऊन आला. सर्वांनी शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी सुरेश सोनवणे यांनी नरसिंग शिंदे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. याविरोधात नाशिक रोड पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुणे येथे चिंचवडमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला असून या दुर्घटनेत 5 घरं जळून खाक झाली आहेत. चिंचवडमधील दर्वीनगर परिसरातील झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. पुणे चिंचवडमध्ये सिलेंडरच्या स्फोटात दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर अशी या मृतांची नावे आहेत. तर शंकर राऊत, हरिमनोहर मंगल खरात, शंकर आणि राजाबाई जाधव यांची घरे जळून खाक झाली आहेत. शंकर क्षीरसागर यांच्या घरात आग लागली आणि तिथेच सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरत गेली. दरम्यान सिलेंडरच्या स्फोटाची दुर्घटना घडल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. हम 3:15 बजे टाइम पे बाहर आए, उनके घर से आवाज आया, हम लोग को बचाओ बचाओ करके. हम लोग बाहर आके देखे तो पूरा ऐसा आग बाहर आया था. फिर हमने बुझाने की कोशिश की लेकिन हम बुझा नहीं पाए क्योंकि सिलेंडर का स्फोट हो गया. उस टाइम पे हम दूर निकल गए. फिर दूर निकल गए तो फिर अग्निशामक आए, आके वो पूरा बुझा दिया आग.
शंकर सिरसागर बोल के गए और प्रमोद मोटे बोल के गए, सॉरी प्रदीप मोटे, प्रदीप मोटे बोल के। आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज। आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर। आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे। इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य। संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042, ईमेल aadharnews9@gmail.com, aadharnews9@gmail.com। राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये बहीण बीज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंजूर केली असून लवकरच बँक खात्यात ते जमा होणार आहेत। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 97,475 अंगणवाडी सेविका, 97,475 अंगणवाडी मदतनीस व 13,000 मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण 2,07,961 मानधनी कर्मचाऱ्यांना 2018-19 या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी रुपये 2,000 प्रमाणे बहीण बीज भेट रक्कम अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी या संदर्भात अध्यादेश काढून अंगणवाडी सेविकांना दिवाळी भेट देण्यास निर्णयाला मान्यता दिली आहे। पंकजा मुंडे यांनी दिलेली दिवाळी भेटीची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे। अंबरनाथ येथील वडापाव व मिठाई विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। काही महिन्यापूर्वीच वडापावमध्ये पाल आढळून आली होती, तर आता चक्क आईस्क्रीममध्ये मेलेला झुरळ आढळून आल्याची घटना समोर आली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। आईस्क्रीम मध्ये मेलेले झुरळ आढळून आल्याची घटना समोर आली आहे। ही घटना अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर मध्ये असलेल्या एका डेअरी मध्ये घडली असून या प्रकरणी डेअरी चालकाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। आईस्क्रीम वरच्या चॉकलेटचा थर खाताच आतल्या व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये चक्क मेलेले झुरळ आढळून आले। आईस्क्रीम खाताना हा किळसवाणा प्रकार लक्षात आल्याने या मुलीची प्रकृती बिघडली आहे। की गणेश राठोड यांची मुलगी रविवारच्या दिवशी इथे आईस्क्रीम घ्यायला आली होती आणि खाता खाता तिला अर्ध खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये तिला झुरळ सापडलेलं आणि ते खाल्ल्यानंतर तिला उलट्या होऊन तिला मळमळ व्हायला लागलं। तसं यांनी तिला दवाखान्यात घेऊन तिची प्रकृती पण थोडीफार चिंताजनक होती, त्याच्यानंतर मग यांनी पोलीस कंप्लेंट केलेली। पोलिसांनी काही एक कारवाई केलेली नाही। एक जिम्मेदारी किसका है? इसमें गोबर मिला था, संडे को मिला था, हमने जो कंप्लेंट की है कंपनी करेगी, जो भी करेगी वो कंपनी करेगी। शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला गालबोट लागले। कार्यक्रमाला जाणारी स्पीड बोट खडकाला आदळून बुडाल्याने सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीड बोट समुद्रात निघाली होती। शिवसंग्रामच्या कार्यकर्ता असलेला मामा सोबत सिद्धेश पोटीने निघाला होता, त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला। सिद्धेश पवार हा मूळचा कोकणातला खेड तालुक्यातला गुंडे गावचा आहे। तो मुंबई शांताक्रूजच्या वाकोला परिसरात ओमकार इमारतीत राहत होता। सिद्धेशच्या अपघाती निधनाने खेड तालुक्यासह साऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। दैवी अशा प्रकारची घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आधीच 2 वर्ष विलंबाने या ठिकाणी सुरू होत आहे, म्हणजे सरकारने फक्त थापा मारण्याचंच काम आतापर्यंत केलं। निवडणुका जवळ जसा जसा येतात त्याप्रमाणे स्मारकाच्या कामाला कुठेतरी दाखवण्यापुरती सुरू आहे। तर सर्वात जी गोष्ट महत्त्वाची किंवा संशयास्पद आहे ती म्हणजे कालच मेटेंनी या सगळ्या निविदा प्रकल्पामध्ये बऱ्याचशा भ्रष्टाचार किंवा भानगडी झाल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आणलं होतं। त्यानंतर आजच्या ठिकाणी हे अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन आले, काल आरोप केल्यानंतर
आज बोटी त्या ठिकाणी आदळतात, बोटी त्या ठिकाणी एखादी बोट बुडते, पत्रकारांची बोट भरकटल्या जाते, एक माणूस अजूनही बेपत्ता आहे, हा सर्व घातपाताचा प्रकार आहे का? हा संशयाचा निश्चितच प्रकार असं वाटतोय, कारण की काल मेटेने आरोप करणं आणि आज घातपात घडणं इतपत काही घडलं आहे का? दिवाळी व इतर सणांना रात्री केवळ 8 ते 10 वेळेतच फटाके वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने अनेकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे दिवाळीतही फटाक्यांवर राजकारण पेटणार असल्याचे दिसून येत आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने देशातील फटाक्यांची निर्मिती व विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती AK सिक्री व अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना अशी सरसकट बंदी घालण्यास नकार दिला असून दिशानिर्देश जारी केलेत. त्यानुसार दिवाळी व इतर सणांच्या वेळी रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येतील. क्रिसमस व नववर्षानिमित्त फटाके फोडण्यासाठीची कालमर्यादा रात्री 12:15 ते 12:30 अशी 12 तासाची ठेवण्यात आली आहे. न्यायालयाने फटाक्याच्या ऑनलाईन विक्रीवरही बंदी घातली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले असून अभंग स्नानाच्या न्यायालयाने मुहूर्त बदलून द्यावे, पहाटेच्या ऐवजी सायंकाळी करावेत, तसेच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त बदलून द्यावा अशी मागणी करत आव्हाड यांनी अभंग स्नानाच्या मुहूर्तावर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही असे आव्हान केले. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.